प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण गणित समजावून घेणार आहोत. 658 × 658 × 658 −328 × 328 × 328 −658 × 658 × 328 बरोबर किती? साधारणपणे अशी गणितं सोडवताना जे उमेदवार पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा देत आहे आणि मग गणिताचं हे उदाहरण सोडवताना ते पूर्णपणे ह्या गणितामध्ये गुणाकार करणे, बेरीज करणे, वजाबाकी करणे अशा पद्धतीच्या क्रिया करून मग 10-15 मिनटं एका गणितासाठी वेळ वाया घालून मग हे गणित त्यांच्याकडून पूर्ण होतं. परंतु मित्रांनो, वर्ग 6वी, 7वी आणि 8वी या अभ्यासक्रमामध्ये गणिताच्या पुस्तकामध्ये बहुपदींचा विस्तार, घनांचा विस्तार यामध्ये याचं उत्तर दडलेलं आहे आणि ती सूत्रं कशी तयार होतात ती सूत्रं आपण अगोदर नेहमीप्रमाणे समजावून घेऊया. एकदा की सूत्र तुमच्या लक्षात आली की मग ती सूत्रं पाठ होतील आणि सूत्र जर पाठ असले तर याचं उत्तर तुम्ही तोंडी काढू शकता. अगदी कसं ते व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. तर याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी ही संख्या 3 वेळेस आलेली, ही संख्या 3 वेळेस आलेली आणि म्हणून घातांकाच्या नियमानुसार घातांकाचा नियम काय, a^n असेल तर a^ होतं m+n. म्हणजे गुणाकारामध्ये, म्हणजे पाया समान असेल तर गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते आणि म्हणून इथे 3 वेळेस आलेले आहे. तर याला आपण गृहित धरूया a म्हणजे a घन वजा इथे 3 वेळेस आले म्हणून b घन. मग आता आपल्याला a घन आणि b - b घन हे विस्तार सूत्र प्राप्त करायचं. तर हे विस्तार सूत्र कसं प्राप्त होतं ते बघूया आपण. मग a - b कंसाचा घन बरोबर याला आपण लिहू शकतो a - b आणि a - b 3 वेळेस. मग यातील जर दोघांचा आपण गुणाकार केला तर तो येतो a - b कंसाचा वर्ग गुणिले शिल्लक राहतो a - b. मग इथं नियमानुसार याचा जर विस्तार केला a - b कंसाचा वर्ग बरोबर विस्तार a² - 2ab + b² मग हा विस्तार इथं जर आपण ठेवला तर मग a² - 2ab + b² दुसऱ्या कंसामध्ये a - b. मग आता a - b ने आपण या कंसाला गुणून घेऊया तेव्हा आपल्याला गुणाकार प्राप्त होईल a² - 2ab + a + b² आता -b ने याला गुणूया a² - b + 2ab - b आणि शेवटी -b² - b. अशा पद्धतीने आता आपण a² - b² हे सूत्र आपल्याला शोधायचं आहे. मग त्याचा पाया, म्हणजे जोपर्यंत कुठलंही गणित सोडवताना आपला पाया पक्का नसेल तोपर्यंत आपण ते गणित ट्रिक वापरून सुद्धा सोडवू शकत नाही. ट्रिकच्या मार्गाने या शॉर्टकटच्या मार्गाने फार तर एखाद्या दुसऱ्या गणिताचं उत्तर येऊ शकतं परंतु सगळ्या गणिताचे उत्तर येतील याची कुठलीही गॅरंटी नसते. आणि म्हणून मग हे सूत्र तयार करत असताना a - b² = a - b आपण 3 लिहिले. या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला बहुपदीचं विस्तार सूत्र मिळतं, म्हणजे a - b² त्याचं विस्तार सूत्र a² - 2ab + b² याला आम्ही म्हणतो पहिल्या पदाचा वर्ग (2)(2) मग याचा विस्तार इथं लिहिला a - b ने आपल्याला गुणायचं, a ने गुणून घेतलं, a ने a² गुणलं तर a² - a + 2ab - a + b² आता -b ने गुणायचं तर a² - b + 2ab - b² ने गुणलं तर b² - b. आता हा गुणाकार किती होतो तो आता वरती लिहूया. गुणाकार करून घेतल्यानंतर आपल्याला कुठले पद मिळतात ते बघूया. तर a - b कंसाचा घन बरोबर इथं आपल्याला मिळालं a² ए ला गुणलं a² + 2ab ला ए ने गुणलं (2a²b) + b² ए ने गुणलं तर (ab²) + a² ने बी ला गुणलं ((a²b)
दोन ए बी ला बी ने गुणलं तर अधिक दोन ए बी चा वर्ग वजा बी चा वर्गाला बी ने गुणलं तर वजा बी चा घन। आपल्याला पाहिजे ते दोन पद या ठिकाणी आलेत, ए चा घन आणि ए चा घन। आणि म्हणून मग मित्रांनो इथं जे आहे तर ए चा घन वजा दोन ए चा वर्ग बी, याचं सजातीय पद आहे ए चा वर्ग बी, तर वजा ए चा वर्ग बी अधिक ए बी चा वर्ग अधिक हे दोन ए बी चा वर्ग वजा बी चा घन। मग ए चा घन वजा या दोघांची बेरीज केली तर तीन ए चा वर्ग बी अधिक या दोघांची बेरीज केली तर तीन ए बी चा वर्ग वजा बी चा घन। मग यातून ए चा घन वजा तीन ए बी आपण कॉमन काढला तर कंसामध्ये शिल्लक राहतं ए वजा बी चा घन। वजा तीन ए बी ने ए ला गुणलं वजा तीन ए चा वर्ग बी वजा गुणले वजा अधिक तीन ए बी ला बी ने गुणलं तर तीन ए बी चा वर्ग वजा बी चा घन। म्हणजे मग या ठिकाणी आपल्याला सूत्र मिळतं ए चा घन वजा बी चा घन वजा तीन ए बी डाव्या बाजूला आहे ए वजा बी कंसाचा घन। आणि आपलं टार्गेट कोणतं आहे तर ए चा घन वजा बी चा घन याची आपल्याला किंमत काढायची। तर मग हे सूत्र कशा पद्धतीने प्राप्त करतायत ते पायाभूत आपण वर्ग सहावी सातवीच्या पुस्तकामधून सूत्र कसं तयार झालं हे समजावून घेत आहोत आणि मग प्रत्यक्ष गणिताकडे वळूया। आता या ठिकाणी आपल्याला मिळालं ए वजा बी चा घन बरोबर ए चा घन वजा बी चा घन वजा तीन ए बी कंसात ए वजा बी। आता या ठिकाणी याचं पक्षांतर जर केलं तर ए वजा बी कंसाचा घन वजा तीन ए बी इकडे आले तर अधिक झाले अधिक तीन ए बी कंसामध्ये ए वजा बी उजव्या बाजूला शिल्लक राहिलं ए चा घन वजा बी चा घन। आता हे सूत्र पुन्हा एकदा आपण सोडून घेतलं कारण आपल्याकडे इथं काय दिलेलं आहे ए चा घन वजा बी चा घन छेदामध्ये ए चा वर्ग अधिक ए बी आणि इथं बी चा वर्ग। मग त्याचं रूपांतर करण्यासाठी आता एक पुढचं सूत्र कसं तयार होतं ते समजावून घेऊया। आता हे पद सर्व तुमच्या लक्षात आले असतीलच। आता हे सूत्र तयार करत असताना पुन्हा एकदा मी याला वरती लिहून घेतो ए चा घन वजा बी चा घन बरोबर ए वजा बी कंसाचा घन अधिक तीन ए बी कंसामध्ये ए वजा बी। तर इथं ए वजा बी कंसाचा घन इथं ए वजा बी याच्यातून ए वजा बी आपण कॉमन करू कंसामध्ये इथं शिल्लक राहील ए वजा बी कंसाचा वर्ग अधिक तीन ए बी कॉमन काढलं म्हणजे साधारण अवयव आपण त्याच्यातून बाहेर घेतलं ए वजा बी ने ए वजा बीच्या वर्गाला गुणलं तर दोन आणि एक तीन म्हणजे घन मिळालं अधिकला अधिक तसंच आहे तीन ए बी ला ए वजा बी ने गुणलं तर तीन ए बी कंसात ए वजा बी। आता बघूया की यातून आपल्याला सूत्र कशा पद्धतीने मिळणार मग बहुपदीच्या विस्तार सूत्रानुसार याचा आपण विस्तार करून घेतला ए वजा बी कंसामध्ये इथं ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग अधिक तीन ए बी मग ए वजा बी कंसामध्ये ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक तीन ए बी अधिक बी चा वर्ग। मग या ठिकाणची वजाबाकी जर आपण करून घेतली तर मग ए वजा बी कंसात शिल्लक राहतो ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग जे आपल्याला अपेक्षित आहे आणि डाव्या बाजूला आहे ए चा घन वजा बी चा घन। म्हणजे अशा पद्धतीने या सूत्राची थेअरी जर तुमच्या चांगली लक्षात आली तर निश्चितच मग आपल्याला ते गणित पाहिल्या त्याचं तोंडी उत्तर येतं। ज्या पद्धतीने आता हे सूत्र माहिती झालं ए चा घन वजा बी चा घन बरोबर विस्तार का ए वजा बी ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग इथं आपल्यावरती घन दिलेलं आहे म्हणजे ए चा घन वजा बी चा घन खाली काय ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग। मग जर आता या गणितामध्ये आपण ए बरोबर गृहित धरलं 658 आणि बी बरोबर जर गृहित धरलं 328 तर ऑटोमॅटिक आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अगदी परीक्षेमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर कुठलीही आकडेमोड न करता केवळ वजाबाकी करून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधता येतं। परंतु त्यासाठी जे तर आपल्याला ही घनाची आणि वर्गाची सूत्र पाठ पाहिजे तर ती कशा पद्धतीने पाठ करायची तर त्याचंही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लिहून देतो। आता या सूत्रानुसार इथं ए ला आपण गृहित धरलं 658 घन हे गणित याच्यात रूपांतरित जर आपण केलं तर कशा पद्धतीने होणार आहे 658 घन
वजा 328 चा घन भागिले डिवाइडेड बाय 658 चा वर्ग अधिक 658 गुणिले 328 अधिक 328 चा वर्ग, एकदम सिंपल। आणि सरावाने तुम्ही हे सूत्रपाठ असलं, सूत्राची कशा पद्धतीने रचना झालेली त्याचं पूर्ण मांडणी लक्षात असली की मग हे सगळं परीक्षेमध्ये मांडायची गरज पडत नाही। पहिल्या पहिल्या साधी वजाबाकी करून, तोंडी वजाबाकी करून फार फार तर 10-5-10 सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता। मग याला या सूत्रामध्ये जर मांडलं तर गणित आपल्याला मिळतं याचा घन वजा बीचा घन छेदामध्ये याचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग। मग आता या सूत्रानुसार याची मांडणी केली बरोबर। आत्ताच आपण विस्तार बघितला, याचा घन वजा बीचा घनाचा विस्तार काय होतो, तर ए वजा बी कंसामध्ये याचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग भागिले याचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग। तर अशा पद्धतीने सूत्रपाठ असलं की लगेच तोंडी आपण त्याची मांडणी करू शकतो। आणि ही मांडणी केल्यानंतर मग असं आपल्या लक्षात येतं की अंशात आणि छेदात याचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग आणि याचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग हे पद कॅन्सल होतात किंवा याचा भागाकार होतो फ्रॉम न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, म्हणजे शिल्लक राहतं फक्त किती ए वजा बी। आणि म्हणून तोंडी याची वजाबाकी आपण करू शकतो, 658 वजा 328 वजाबाकी केली तर 600 300 गेले 300, 58 28 गेले 30, म्हणजे वजाबाकी येते 330। आणि म्हणून जेव्हा केव्हा अशा पद्धतीचं गणित आलं आणि जर घनाच्या विस्ताराचं सूत्र तुम्हाला तंतोतंत पाठ असलं की लगेच तोंडी मांडणी करता येते याचा घन वजा बीचा घन, मग याचा विस्तार काय, ए वजा बी कंसामध्ये याचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग छेदामध्ये तेवढाच याचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग, अंशातून छेदातून तो कट झाला म्हणजे लोप पावला, तर शिल्लक राहिले ए वजा बी, म्हणजे शिल्लक राहिले 658 वजा 328 म्हणजे वजाबाकी आली 330। हे पर्यायामध्ये उत्तर तुम्हाला बरोबर दिसून जाईल। परंतु हे सगळं येण्यासाठी किंवा याला ट्रिक म्हणण्यासाठी कधी हे सूत्र तुम्हाला तंतोतंत पाठ असलं तरच हे गणित तुम्ही सोडू शकता। तर मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अशा पद्धतीचे अंक गणित आल्यानंतर हे गणित पूर्ण अंशाने समजावून घ्या, त्याची पूर्ण थिअरी समजावून घ्या। जोपर्यंत गणितामध्ये तुमचा पाया पक्का होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही गणित शिकवलं, कोणी कितीही ट्रिक शिकवल्या, तरी त्या सगळ्या ट्रिक परीक्षेमध्ये फेल होतात। म्हणून कुठल्याही विषयाचा, मराठी व्याकरण असेल किंवा गणित असेल, दोन्ही विषयाचा अभ्यास करत असताना अगदी मूलभूत पायाभूत स्वरूपाचा म्हणजे चौथीपासूनच्या गणिताचा अभ्यास करायला काही हरकत नाही। त्यातली त्यात CBSE पॅटर्नच्या पुस्तकामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बोर्ड पॅटर्नपेक्षा CBSE पॅटर्नच्या गणितामध्ये ते इंग्रजी किंवा हिंदीतून ती पुस्तकं असतात, त्या पुस्तकामध्ये अतिशय डिटेल्स अंकगणिताचा पाया तुम्ही 8वीपर्यंतच्या पुस्तकात पूर्ण करून घेऊ शकता गणित आणि भूमितीचा। तर आता ही विस्तार सूत्र कशा पद्धतीने मांडणी करून तुम्हाला पाठ करायची ती बघूया। गणित तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल असं गृहीत धरतो आणि आता ती सूत्र तुम्हाला या ठिकाणी देतो। अशाच पद्धतीचे गणित अंकगणित जी मोठमोठी दिसायला दिसतात परंतु उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो, ते आपण एका एका भागामध्ये दररोज एक तास एक गणित या आपल्या सेगमेंटमध्ये समजावून घेऊया। सूत्र तुम्हाला पाठ असायला हवी जी 6वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर याचा वर्ग वजा 2ab अधिक बीचा वर्ग। यालाच आम्ही म्हणतो पहिले पद वजा दुसरे पद कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 × पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। दुसरं सूत्र ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग। याला म्हणलं जातं पहिले पद अधिक दुसरे पद कंसाचा वर्ग बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 × पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। आणि शॉर्टकटमध्ये याला तुम्ही पाठ करू शकता, ए प्लस ऑर मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ऑर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, म्हणजे जेव्हा प्लस असेल तेव्हा प्लस, जेव्हा मायनस असेल तेव्हा मायनस। याला मधलं पद आपण असंही म्हणतो, याला बहुपदीचं विस्तार सूत्र असंही आपण म्हणतो, एक्सपान्शन ऑफ द बायनॉमियल। तर मित्रांनो, आता बघूया घनाचं, म्हणजे ए वजा बी घनाचं आणि ए अधिक बीच्या घनाची सूत्र जी आहे तर ती सूत्र बघूया। त्या सूत्रामध्ये ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार करत असताना मागच्या भागामध्ये
याचा विस्तार कशा पद्धतीने तयार झाला ते तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक तीन ए बी कंसामध्ये ए अधिक बी चा घन आणि ए वजा बी कंसाचा घन बरोबर ए चा घन वजा तीन ए बी कंसामध्ये ए वजा बी वजा बी चा घन. अशा पद्धतीने ही सूत्र तुम्हाला मुखपाठ ठेवावी लागतील आणि मग या सूत्राद्वारे आलेली गणित तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवू शकता. आजच्या भागामध्ये इतकंच. काही त्रुटी असल्यास कमेंट बॉक्समध्ये निश्चित लिहा आणि हा व्हिडिओ ज्या कोणी विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत बघितला असेल त्याचे खूप खूप धन्यवाद. Mm-hmm.